ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. 102 वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या शासकीय सेवेतील जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, ऊर्जा विभागातील अभियंत्यांच्या शासनमान्य संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. 1920 सालापासून सलग कार्यरत असलेल्या या शासनमान्य संघटनेचे यंदा 63वे अधिवेशन सोलापूर येथे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 27 व 28 मे रोजी 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात राज्यभरातून सुमारे 2000 अभियंते येणार आहेत, अशी माहिती कनिष्ठ अभियंता संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष शिरीष जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. आपल्या राज्यामध्ये अगदी बोटावर मोजण्यासारख्या अशा संघटना आहेत की ज्याची स्थापना 100 वर्षापूर्वी 1920 साली झाली. तत्कालीन शासन मान्यता या संघटनेला होतीच, पुन्हा स्वातंत्र्यानंतरची सुद्धा शासन मान्यता या संघटनेला आहे. सलग 102 वर्षांचं इनकम्बन्सी चार म्हणजे अध्यक्ष, सरचिटणीस या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं डॉक्युमेंटेशन आणि कार्यालयामध्ये नाशिक इथं आमचं केंद्रीय कार्यालय आहे, त्याच्यामध्ये ही सगळी माहिती एका ठिकाणी उपलब्ध ठेवणारी आणि त्याच्यामध्ये सलग असणारी 102 वर्ष अशा प्रकारे सातत्याने कारभार करणारी संघटना म्हणून या संघटनेचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. या संघटनेची आज तागायत महाराष्ट्रात विविध ठिकाणी 62 अधिवेशनं झाली. शेवटचं कोल्हापूर इथं 18 साली झालं, त्याच्यानंतर 5 वर्षांनी आज 23 साली सोलापूरमध्ये 63वं अधिवेशन आपण करतोय. राज्यस्तरीय अधिवेशन करण्याची सोलापूरला पहिल्यांदा संधी मिळते आहे. या संघटनेचे आतापर्यंत 102 वर्षात 24 अध्यक्ष झाले, मी 24वा आहे. माझ्या निमित्ताने संघटनेच्या अध्यक्षपदी काम करण्याची सोलापूरकरांना पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्या पदाचा एक प्रकारे उपयोग करून मी हे अधिवेशन आपल्या शहरामध्ये आणलेलं आहे. एक उत्तम प्रकारे राज्यभर काम करणाऱ्या अभियंत्यांचं एक चांगलं संमेलन या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी विविध प्रकल्पाबद्दलच्या तसेच महत्वाकांक्षी कामांबद्दलच्या चर्चा होतात. सिनियर अभियंते जे आहेत, या क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, ते भेट देतात. त्या ठिकाणी विविध प्रकारचं पुस्तक साहित्यही तिथं विक्रीला असतं, जे विशेषतः अभियंत्यांनी लिहिलेलं आहे. या ठिकाणी 2 दिवस सलग अधिवेशन होणार आहे. पैकी 27 तारखेला उद्या सकाळी 11:30 वाजता आपण उद्घाटन करतो आहे. या उद्घाटन सोहळ्यामध्ये अनेक मान्यवरांना आपण आमंत्रित करतो. 1.5 तास हा सोहळा चालेल. त्याच्यानंतर भोजनाचा अवकाश झाल्यानंतर आमच्या संघटनेची जी आमसभा आहे ती तिथं 17:00 होते. या ठिकाणी अभियंता म्हणून क्षेत्रीय काम करणाऱ्या लोकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यावरती विचारविनिमय, वेगवेगळे ठराव होतात, विविध प्रकारच्या चर्चा होतात, समस्यांची सोडवणूक करण्याचे मार्ग ठरले जातात, काही आंदोलनं करायचे असतील त्याची दिशा ठरवली जाते आणि साधारणपणे पुढच्या वर्षभर कामगार संघटनेचं कसं चालेल याची धोरणात्मक आखणी अशा आमसभेमध्ये केली जाते. आमसभेमध्ये जे ठराव पारित होतात ते कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणाऱ्या क्षेत्रीय अभियंत्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करून वगैरे केले जातात. दुसरा दिवस जो संघटनेने अधिवेशनाचा ठेवलेला आहे तो दुसरा दिवस हा संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची रचना त्याच्यामध्ये करण्याची प्रक्रिया राबवली जाते आणि आत्ता काम करणाऱ्या संघटनेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संपतो आणि त्या दिवशीपासून नवीन कार्यकारिणी, त्याला व्यवस्थापन समिती असं आम्ही म्हणतो, ते अस्तित्वात येते आणि मग पुढं ती किमान 3 वर्षासाठी निवडली जाते. यावेळेस केवळ तो कोरोनाचा जो अपवाद होता म्हणून 3 च्या ऐवजी यावेळेस 5 वर्षांनी ही निवडणूक आणि अधिवेशन होत आहे. सोलापूर आपण सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बाजूला जे आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन आहे त्या ठिकाणी आयोजित करतो. 2000 अभियंते येतील अशी अपेक्षा आहे, त्यामुळं साधारण इतकी माणसं इतके अभियंते बसतील अशा स्वरूपाचा हॉल म्हणून आपण तिथे आणि शहराच्या विविध ठिकाणी आपण
मंगल कार्यालय घेतलेले या 2000 लोकांच्या निवासाची व्यवस्था ही वेगवेगळ्या मंगल कार्यालयात केलेली आहे. महिलांसाठी आपण सिंहगड कॉलेजचं जे महिला वसतिगृह आहे कावेरी नावाचं ते आरक्षित केलेलं आहे आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वाढलेले रिक्त पदं वाढल्यामुळे जे राहिलेले लोक आहेत त्यांच्यावरती कामाचा प्रचंड ओझा आहे. दोन दोन तीन तीन कार्यभार सांभाळावे लागतात तर लवकरात लवकर ती नवीन भरती होऊन अभियंत्यांच्या नियुक्त्या झाल्या म्हणजे आहे त्यांना कामाचं ओझं कमी करते अशा स्वरूपाचा सगळ्यात प्रमुख ठराव आहे. त्यानंतर आमचे जे काही प्रवास भरती बिल असतील इतर आमचे जे काही ड्यूज असतील आमचे दर 5 वर्षांनी आम्हाला कालबद्ध कनिष्ठ अभियंता शाखा अभियंता केलं जातं 12 वर्षांनी उपविभागीय अधिकारी केलं जातं या सगळ्या बाबींमध्ये ज्येष्ठता सूची प्रलंबित असणे वगैरे ज्या काही बाबी आहेत त्या वेगाने व्हाव्यात त्याची कामाचं जरा त्याच्यामध्ये वेळच्या वेळी त्या गोष्टी होऊन आम्हाला वेळेत ते सगळं पदोन्नती आणि पदस्थापना या सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी मिळाव्यात असं स्वरूपात या पत्रकार परिषदेत परमेश्वर सुतार समीर राऊळ धर्मेंद्र बिराजदार उपस्थित होते.